8 एप्रिल 2024 तारखेला मी आणि माझी टीम कराडला निघालो. कारणही तसंच खास होतं. मी माझ्या गावाकडे चाललो होतो. गावाकडची माणसे, तिथले मित्र, तिथली माती, मंदिरे, शेती, पक्षी सगळ्यांच्या आठवणी नजरेसमोरून जाऊ लागल्या. गावच्या रस्त्याकडे जाताना जसजसं अंतर कमी होत होतं तसतशी माझी एक्साइटमेंट वाढत होती. कारण पुढच्या दिवशी म्हणजे 9 एप्रिल रोजी गुढीपाडवा होता. इतर लोकांसाठी फक्त गुढीपाडवा असतो, पण आमच्या गावातल्या लोकांसाठी तो एक खूप मोठा महोत्सव असतो. कारण त्याच दिवशी आमच्या गावी म्हणजेच धोंडेवाडीमध्ये बिरोबा देवाची जत्रा असते. गेल्या वर्षीसुद्धा जत्रेला उपस्थित होतो. तेव्हापासून एक विचार सतत मनात घोळत होता. आपल्या जत्रेची परंपरा खूप वर्ष जुनी आहे. ती साजरी करण्याची पद्धत आणि सगळे सोपस्कर माझ्यासारख्या तरुण मुलांना, नवीन पिढीला अजून नीट माहीत नाहीत. हे सगळं येणाऱ्या पिढीकडे पोचवायला हवंय. त्यासाठी मी आणि माझ्या टीमने या जत्रेची डॉक्युमेंटरी बनवायचा घाट घातलाय. तेव्हा मी तुम्हा सगळ्यांना या जत्रेचं निमंत्रण देतोय. आमच्यासोबत तुम्ही पण या सोहळ्यात सहभागी व्हा. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यापासून 14 किलोमीटरवर असलेलं हे माझं गाव धोंडेवाडी. गावात 733 घरं असून लोकसंख्या 5000च्या आसपास आहे. 650 कुटुंब असलेल्या गावात शाळा, वाचनालय, पोस्ट ऑफिस अशा सर्व सुविधा आहेत. तसेच गावात विविध कार्यकारी सोसायट्या देखील आहेत. गावातील लोकांचा पारंपरिक व्यवसाय हा शेतीच आहे. तसेच शेळी, मेंढीपालन इत्यादींचा सुद्धा त्यात समावेश आहे. तसेच तरुण वर्ग इतर व्यवसायात पण अग्रेसर आहे. गावची एकता हीच गावाची सर्वात मोठी ताकद आहे. वरिष्ठ अनुभवी लोकांचं मार्गदर्शन आणि तरुणाईची कर्तबगारी हेच गावचं खरं लौकिक. बापाच्या धत हरला, बापाच्या गा
दान पावले धर्म दान पावले धर्म देते दान पावले दान पावले दान पावले स्वामीला दान पावले दान पावले धर्म दान पावले वडा संगते हर हर महादेव हरे हरे गडजी जुरीला गडजी जुरीला उदळीचा भंडार सोन्यावाली देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाली देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाली देवाचा दरबार देवांगुळीला करेला जाते करबाईला देव नाहून येतील करा भक्त जनांचा उदार सोन्यावाली देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाली देवाचा दरबार रूप घेऊन शिव भैरवाच हल हल केलं त्यांनी मणी मल्ल्याच उदळला मग भंडार सोन्यावाली देवाचा दरबार खंडेरायाचा सोन्यावाली देवाचा दरबार चैत्र महिन्याचा पहिला दिवस गुढीपाडवा गावात सगळीकडे गुढ्या उभारल्या जात होत्या जत्रेची तयारी सगळीकडे जोरात सुरू झाली होती गुढीपाडव्या दिवशी सकाळी मी लवकर उठल्यानंतर सासनकाठी बाहेर काढतो स्वच्छ धुतो धुतल्यानंतर त्याला नवीन वस्त्र परिधान करतो आम्ही त्यानंतर त्याला आमचा गुरुबाचा देव हा त्याला ते बांधल्यानंतर त्याची पूजा अर्चा करतो आम्ही नारळ फोडून पूजा अर्चा केल्यानंतर ती काठी आम्ही इथून गावच्या मंदिराकडे आम्ही प्रस्थान करतो गावात चौकात उभे करून मग तिथून समाजातील लोक गावातील लोक ती काठी नाचवतात नाचवत नाचवत ते गावातल्या मंदिरापर्यंत आम्ही घेऊन जातो चौकात शासन काठी नाचवण्याचा कार्यक्रम सुरू होता Thank you.
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनीच यात उत्साहाने सहभाग घेतला. सासनकाठीतून नाचोदा मी मंदिरापर्यंत नेल्यानंतर त्या मंदिराच्या समोर काठी उभी करतो आम्ही. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ती का वाघजाई देवीची यात्रा असते. गावाच्या बारीक त्यांचं मंदिर आहे. त्या मंदिराची आता वाघजाई देवीची यात्रा असते तिसऱ्या दिवशी. मग इथून आम्ही तिसऱ्या दिवशी ती काठी वाजत गाजत त्या मंदिराकडे घेऊन जातो. तिथून तिथं पुजारच्या होते. तिथून देवाचं तिथं दर्शन भेटी गाठी झाल्यानंतर मग ती काठी तिसऱ्या दिवशी आम्ही आपल्या घरी घेऊन येतो. त्या आता कसं आहे, काशीलिंग गुरुदेव आहे आपला आणि गावची पांढर आहे. भगवंत उभा आहे आपल्याशी. सेवा आपली उशीर केली की नाही भगवंताची की आपल्याला काहीसुद्धा कुठं कमी पडू शकत नाही. निदान ध्यान देऊन आपण त्याही सेवा चाकरी रोजची सेवा करणे, देव धुणे लोटणे, फुलं ताजी घालणे, काय देवाचा रामराम घेणे, काय अगदी उशिरी आणि नवसाची गोहळ फुगळं असतात. लागणारी वस्तू काय असती, चौका सामान, नारळ, गोड तेल, हौसन आपलं नवास फेडतो म्हणणारी लोक असतात काय. आणि आपल्याला काशीलिंग देव पावतो हळू नेट आपली सेवा करीत राहणे दे काय. आपल्या गावच्या यात्रेसाठी लोक धडपडत राहते ते येणाऱ्यांची आपली व्यवस्था करणे हाही सेवा चाकरी आपली चालू आहे. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले हे धोंडवडी गाव, ह्या गावामध्ये पुरवंजापासून चालत आलेली ही रोडे आहे. गुगुळ गुग का घेतात व गुगुळ कशासाठी असतं आणि गुगळामध्ये काय काय वापरलं जातं, हे गुगुळ असं असतं की काही लोक नवसासाठी घेतात म्हणजे त्याची इच्छा पूर्ण झालेली असते त्याच्यासाठी ही नवस 3 वर्षे असतात. आणि त्या गुगळाला ह्या आगाशिवाच्या डोंगरामध्ये एक माकडीचं झाड म्हणून आहे, त्या झाडाची काठी आणि त्याला ती गुंडाळी लावतात, त्याच्यामध्ये तेल टाकून ते गुगुळ आहे का नाही पेटवलं जातं आणि ते गुगुळ नाचवलं जातं. आणि अशा प्रकारे हे ते गुगुळ सलग 3 वर्षे नाचवतात. आणि ही रूढी पूर्वजापासून चालत आलेली आहे आणि इथून पुढं पण चालत राहणार. भक्त गुगुळ घेऊन मंदिरातून बाहेर वाजत गाजत निघतात. मोठ्या संख्येने लोक या मिरवणुकीत सामील असतात.
भर दुपारच्या उन्हात हे घुगुळ घेऊन लोक नाचत होते. इतक्या कडक उन्हातही लोकांचा उत्साह जराही कमी झालेला नव्हता. डोक्यावर आग उकणारा सूर्य आणि त्याची उष्णता असते, तरीही भाविक श्रद्धेने ते घुगुळ घेऊन नाचतात. पुढे चौकात आल्यावर घुगळू नाचवले जाते तेव्हा सगळ्यांचा उत्साह आणि ऊर्जा पाहण्यासारखी असते.
शेवटी मंदिरासमोरील वडाच्या झाडाखाली हे गुगुळ आणून ठेवलं जातं. सर्व भाविक शिस्तबद्ध पद्धतीने गुगुळ एकावर एक रचून ठेवत होते. असं म्हणतं भंडाऱ्याने पिवळा झालेला असतो. लोक भंडारा उधळत नाचत गावाची प्रदक्षिणा करून पुन्हा बिरोबा मंदिराजवळ येतात. तिथे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गुगुळ आणून वडाच्या झाडाखाली ठेवलं जातं. त्यावर गुळाचं पाणी टाकलं जातं. गुगुळे घेते ती नवसासाठी, का लग्न होत नाही ती म्हणून घेते ती, मुलं नाही ती म्हणून घेते ती, कोणाला नोकरी लागून दे म्हणून घेते ती, चांगलं होऊन दे म्हणून घेते ती, काय एखादा प्रसंग असा असला म्हणजे ती देवाला नवस करते ती. त्याच्यामुळं ती गुगुळ घेऊन शना यात्रा भरवते, ती भरली आली कशी दिसते. गुगुळ नाचवताना भंडाऱ्याने रंगलेले बरेच जण मग विहिरीवर आंघोळीसाठी आले होते. ओ
जत्रेतील दुकानांमध्ये वस्तूंची खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी सुरू होती. तसेच लहान मुलांची खाण्यापिण्याची रेलचेल सुरू होती. आता सातारा जिल्ह्यात कराड तालुका, कराड तालुक्यात हावे रोडपासून दोंडेवाडी गाव 7 किलोमीटर व दोंडेवाडी गाव. दोंडेवाडी गावात बिरोबाचं मंदिर, गावाच्या मध्यी मंदिर, मंदिर बिरोबाच्या मंदिराची यात्रा, धनगर समाजाची यात्रा. आणि धनगर समाजाची यात्रा असून गुगळं बिगळं देवाचं सगळं पहिल्यापासून ही चालू रहिवास आहे. आणि आमच्या हाय ह्या डोंगरात महादेवाचं शंकराचं मंदिर आहे, 3 शिराचं मंदिर आहे. आमच्या ह्या डोंगरात कुठलाही अपघात झालेला नाही आणि 5 पांडवाचं राहणं त्या डोंगरात होतं. त्यामुळं 52 वावऱ्या, असे एक एक गाव जरी त्या वावऱ्यात गेलं तरी अशा 52 वावऱ्या आहेत त्या. आणि जकिनवाडीकडल्या बाजूला भैरीनाथाचं मंदिर आहे, त्यात 12 महिना 18 काळ पाण्यात दिवा जळला जातो. इतिहास आणि निसर्गाच्या सौंदर्याने भरलेली आगाशिव ही डोंगररांग, याच डोंगराच्या शिखरावर शंकर महादेवांचं सुंदर मंदिर आहे. याच डोंगर परिसरात 3 शतकातील प्राचीन बौद्धकालीन लेण्या देखील आहेत. तिथे चैत्यगृहे, विहार आणि स्तूप अशा बौद्धकालीन वास्तूंचा समावेश आहे. तसेच काही भित्तीचित्रे आणि शिल्प देखील आहेत. ज्यांनी कुणी नवीन गाडी वगैरे घेतलेली असते, बैलगाडी असतात, त्याच्यातून ते आंबील वगैरे आहे का नाही, असं बिरोबाच्या मंदिराला असं 3-5 हेलपटं घालून 5 फेऱ्या मारून आहे का नाही ते उठलं जातं, असं ह्या बिरोबाची हाकी आहे.
संध्याकाळ होऊ लागली तसे भक्तांच्या रांगा बिरोबाच्या दर्शनासाठी मंदिराजवळ लागू लागल्या। भक्तांच्या रांगेत काही जण लहान मुलांना घेऊन आले होते, ज्यांनी बिरोबाला मूल होण्यासाठी नवस केला होता आणि ज्यांना मुलं झालीत ते नवस पूर्ण झाला आहे म्हणून बाळाला घोंगड्यात टाकून घेतात। अशी घोंगडीत बाळ टाकण्याची प्रथा आहे। ह्या बिरोबाच्या यात्रेमध्ये तमाशा, लावण्याचा कार्यक्रम, बैलगाडी शर्यती, कुस्ती ह्या पूर्वीपासून चालत राहिल्यात आणि इथून पुढे ही चालत राहणार। गुगुळ म्हणजे 250-300 लोक गुगुळ काढतात। ह्या यात्रेची जवळजवळ संख्या म्हणजे 1,00,000 आसपास असते दरवर्षी, असे ह्या बिरोबाची हैसियत आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी कुस्तीचे सामने आयोजित करण्यात आले होते। कमी वजनाच्या पहलवानांपासून ते मोठ्या अनुभवी पहलवानांपर्यंत सगळेच मातीत उतरले होते। गंडमाळा उठले होते त्याला, परत मी नवस केले बरोबरला की हा जळू दे, मी तुला औषध जाळे। म्हणून मी त्याला आता बिरोबाला औषध जाळते, बिरोबा आमचा पावतो। अंधार पडू लागला तसा मंदिराजवळ लोकांची गर्दी जमू लागली। कार्यक्रम होता औषध जाळण्याचा। औषध जाळणे म्हणजे आतिषबाजी, शोभेची दारू जाळून रोषणाई करणे। रात्रीच्या काळोखात तो औषध जाळण्याचा कार्यक्रम अतिशय विलोभनीय दिसत होता। आपण काय ट्रॅक्टर घेतलं ना।
हे दोंडवाडे गावचा पाहुणा आहे, तरी ह्या गावात आल्यापासून मला खूप बरं वाटलं। हा कार्यक्रम यात्रा ही बघून ह्या गावात येऊन कुस्त्या हे देवाचा कार्यक्रम हा बघून मला खूप छान वाटलं। पुरणपोळी म्हणा हे छान वाटलं इथले येऊन। गाव गाव म्हणजे आपलं एक राहणीमानाचं एक ठिकाण। या ठिकाणाविषयी जर सांगायचं जर झालं तर पूर्वीचा 22 वर्षापूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यात एक जमीन आसमानचं अंतर जरी म्हटलं तरी खूप होईल। कारण पूर्वी 22 वर्षापूर्वी जो काळ होता तो 22 वर्षापूर्वी जो घुगळ म्हणजे आपल्या यात्रेमध्ये जो नवसाला पावण्यासाठी पावल्यानंतर डोक्यावरती घेतलं जाणारं अग्निदिव्य म्हणतात त्याला एक प्रकारचं ते, तर त्या गुगळाचं महात्म्य असं आजचं जे गुगळ आहे आणि 22 वर्षापूर्वीचं जे गुगळ होतं त्या गुगळाचं जरी एक थोडक्यात सांगायचं झालं, पूर्वीचा गुगळ म्हणजे काय? पूर्वीचा गुगळ हा नवसानंच घेतला जायचा। तो गुगळ बिरोबाच्या मंदिरातून निघाल्यानंतर पावतकापासून फिरून रिटर्न बिरोबाच्या मंदिरापर्यंत गेल्यानंतर जसाचा तसा तो गुगळ वडा शेजारी ठेवला जायचा। पूर्वीचं गुगळ फुटत नव्हतं, जसं मडकं घ्यायचं तसंच ते रिटर्न बिरोबाच्या मंदिरापर्यंत यायचं। पण आत्ताच्या पिढीला त्या गुगळाचं महत्त्वच माहीत नाही आहे की ते गुगळ म्हणजे काय। हा गुगळ म्हणजे एक खेळण्याचं साधन त्यांचं आहे, फक्त यात्रेमध्ये एन्जॉय करणं। हा गुगळ खेळवला कसा जातो त्याविषयी आत्ताच्या पिढीला कुठलंही घेणं देणं नाही, फक्त धिंगाण आणि धिंगाणाच एवढंच ह्या गुगळाचं आत्ताच्या पिढीला महत्त्व। आता गुगळ खेळवलं जाणं आमच्या वयाचे आमच्या वडिलांच्या सारखे शिवाजी पोकळे असतील किंवा आमचे वडील रघुनाथ गडाळे असतील, बाबूराव पवार असतील, वसंतराव पाटील असतील, यांना माहिती आहे गुगळ कसं खेळायचा। गुगळ म्हणजे हा धनगर समाजाचा एकमेव असा एक ठेव आहे, त्यात जे आमच्या गजे खेळले जातं धनगर समाजात। पूर्वी गजीसुद्धा खेळली जायची चौकात, ते तळे म्हणून एक ठिकाण आहे आमचं, बाजारपेठ भरती तिथं गजी खेळली जायची। त्या गजामार्फत एक रिंगण धरून गुगळ खेळलं जायचं, गुगळ नाचवला जायचा, मग तो गुगळ रिटर्न गेल्यानंतर मग तो तुमचा नवस पूर्ण झाला। तुम्ही आज गुगळ घेऊन जाते, ही मुलं जी आमची गुगळ घेऊन जातात त्याचा खालचं मडक्याचा तुकडा पण घेऊन जात नाही, तो रस्त्यातच कुठेतरी विलीन झालेला असतो। मग आजच्या पिढीला ह्या गुगळाचं महात्म्य कळणं गरजेचं आहे। आणि या गुगळाचं काय आहे, हे गुगळ कशासाठी घेतलं जातं, हे घरच्यांनी ज्यांनी गुगळ घेतला आहे त्यानं आपल्या पाल्याला किंवा आपल्या मुलांना जो गुगळ नाचवणार आहे त्याला सांगणं गरजेचं आहे की हे गुगळ म्हणजे काय, आपण केलेला नवस आहे, हा नवस आपण देवाला बोललेलं आहे, देवा तुझ्या हा गुगळ मी घेऊन रिटर्न तुझ्याच दारात आणून ठेवीन। पण ते असं नाही होत की ते गुगळ घेतलं ते नाचवलं ते फोडलं, नाही होत ते, याला कुठलाच अर्थ होत नाही, तुमचं नवसच पूर्ण होत नाही। आमचा काळ होता अजून आम्ही गजी खेळतो, अजून आम्ही गुगळ खेळतो, पण हे आत्ताची पोरं फक्त ढोल बाडवणे ते ना गुगळ नाचवणे। त्याच्यामुळं ह्या गुगळाचं महात्म्य गाववाल्यांनी किंवा गावानी किंवा पुजाऱ्यांनी या आमच्या येणाऱ्या तरुण पिढीला सांगणं गरजेचं आहे। आणि आमचे परममित्र चेतन वासुदेव यांनी जो हा एक प्रकारे जे शूटिंग करून सर्वांना जो एक संदेश द्यायचं काम केलं आहे त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जत्रा संपवून पुण्याच्या परतीच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली। घरच्यांचे आशीर्वाद, जत्रेचा आनंद, बऱ्याच आठवणी आणि डॉक्युमेंटरीसाठी खूप सारं फुटेज घेऊन मी आणि माझी टीम निघालो।